पसंद आहे मुलगी, पसंद आहे मुलगी। वासु चहा घे। हे उर्मी, माझ्याकडे एक आयडिया आहे। कसली? हे बघ, माझ्याकडे जिजीचा एक फोटो आहेच। मग तू फक्त आता नंदिनीचा फोटो काढ आणि मला दे। का काय? त्या पीसीओ वाला मित्राला दाखवतो ना मी। मग तू फोटो न घेता काल कसा काय गेलास? मला वाटलं होतं माझ्याकडे एखादा तरी फोटो असेल तिचा। नाहीये का? एकही नाहीये। बर चल, मी बघते। बर ऐक, तुझ्या फोन मध्ये कॉल रेकॉर्डिंग आहे ना? हो आहे। आपण एक काम करूया, तू नंदिनीला फोन लाव, तिचा एकदा आवाज रेकॉर्ड झाला ना की तो आजीला ऐकवायचा, म्हणजे सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतील। हो, आत्ताच लाव का फोन? कर बरं, आणि मग तो फोटो काढ। ठीक। अरे यार वासू, म्हणजे ती ना फोन जवळच आहे बघ। हो, पण कट करायला काय झालंय तिला? काय नसेल बोलायचं तिला माझ्याशी। कसं करूयात मग? काम कर, आजीला डायरेक्ट फोन करायला लाव। काय वेळ आहेस का? ती आजीशी का बोलेल आता? मग सुनीलला सांगूयात का? पण मग सुनीलला सगळं खरं खरं सांगावं लागेल ना। हो, आणि त्यांच्या लग्नाचं बघतायत रे आता, त्याला ह्या सगळ्या गोष्टी नको कळायला। हो ना, आणि मागे मला ती म्हणाली होती की काहीतरी कन्फ्युजन आहे, सुनील बद्दल काहीतरी बोलायचंय म्हणून। एक मिनिट, तुझ्या फोन मध्ये पण कॉल रेकॉर्डिंग आहे ना? आहे ना। मग तूच का नाही करत तिला कॉल? उर्मी, तिने तुझा फोन उचलला नाही, माझा कसला उचलते ती? असं काहीच नाहीये, तिच्या मनात तुझ्यासाठी स्पेशल स्थान आहे बाबा। उर्मी प्लीज। अरे प्लीज म्हणून काय होणार आहे? हे बघ, जे आहे ते आहे। अगं पण मला काही चॉईस आहे की नाही? त्याला काय झालं? चांगली आहे ती बिचारी। बिचारी हडळ वाटते ती मला। वासू काहीतरीच काय रे? एक मिनिट, हे बघ, तिचं नाव मी हडळ म्हणून सेव्ह केलंय। वासू प्लीज। आता काय तुझं यावरही ऑब्जेक्शन आहे का? मी इतकंच म्हणते की तिला फोन कर। नको उर्मी, तिला बोट दिलं ना की ती हात धरते। एका फोनने काहीही होत नाही, आपल्याला कळेल तर खरं। आणि जिजींची क्लीन चिट मिळावी असं नाही का वाटत तुला? प्लीज जिजींसाठी म्हणून एवढं कर। इमोशनली ब्लॅकमेल कसं करायचं ना हे तुझ्याकडनं शिकायला। ऐक, नीट बोल, प्रेमाने बोल, आणि ऐक, फोन लगेच कट करू नकोस, नाहीतर नंतर कळेल की कॉल खूप शॉर्ट होता म्हणून रेकॉर्डच झाला नाही। कर ना। हो करतो। या उर्मीचं काय अडलंय माझ्या वाचून? अशी आग लागण्यासारखी काय फोन करते सारखी? स्वामी कोण? म्हणजे हे कोण? हे पुनर्वसू। अग बाई, पुनर्वसूने फोन केलाय तुला? आयुष्यात पहिल्यांदा। हे की मग असं वाटतं या फोन कडे बघत राहावं। हाच नंबर माझ्या फोन मध्ये येण्यासाठी डोळ्यात प्राण उतरून मी वाट पाहत होते। बंद झाला। अग बाई वेडी आहेस का ग तू? अग मला डोळे भरून बघायचं होतं ना। हत्या, त्यांचा नंबर माझ्या फोनवर किती छान दिसतो ना। पण नंदे, कशासाठी केला असेल का त्यांनी फोन? मला त्यांचा फोन आला ह्यातच भरून पावली मी। क
कर त्याला उलटा फोन. खरच करू? हा म्हणजे उर्मी बघ बाबा, मी दोन वेळेला कॉल केला तिला, पण तिने मला नाही कॉल केला. तू एकदाच केलास आणि लगेच कसं कॉल बॅक केलं तिने? त्यासाठी चांगलं वागाल. चांगलं विंगलं काही नाही. हेच मी जे म्हणते ना, स्पेशल स्थान. काय रे, आता कसं हँडल करणार तू? हॅलो. हॅलो नंदिनी, फोन केला होता तुम्ही मला? हो, मला जरा बोलायचं होतं. फोन कशाला? भेटून बोललो असतो ना आपण. नाही नको, सगळे असतात ना आजूबाजूला, बोलता नाही येत. असं काय बोलायचंय तुम्हाला माझ्याशी? सॉरी, म्हणजे तू म्हणाली होतीस की खूप दिवसांपासून तुला मला काहीतरी सांगायचंय, पण इतकी गडबड होती की जमलं नाही मला. असू दे हो, मी कधी तक्रार केली आहे का तुमच्याकडे कशाची? बरं, तुला काय बोलायचं होतं माझ्याशी? खूप काही. म्हणजे? एक तर मला तुमचं खूप कौतुक वाटतं, तुमचा अभिमान वाटतो मला. मी एवढे शिकलेले आहात, हुशार आहात, पण तुम्हाला कसलाच गर्व नाही आहे त्याचा. विद्या विनयेनं शोभते म्हणतात ना, तसं आहे तुमचं. आणि परवा तर दादांनी तुम्हाला मठाधिपती करण्याचं जाहीर केलंय ना, तेव्हापासून माझा आनंद गगनात मावत नाहीये. दादांनी बरोबर तुमचे गुण हेरले आणि तुमची निवड केली. मी त्यासाठी कडक मंगळवारचे व्रत करत होते. माझी उपासना सफल झाली आता. असा का आवाज येतोय तुमच्या फोन मधून? असा म्हणजे? असा घुमल्यासारखा. घुमल्यासारखा येतोय? नाही, आता नाही येते, मगाशी येत होता. हा ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना म्हणून. तुम्ही मला फोन केलात ना, ह्याचा मला खूप आनंद झालाय. असं आहे का? तुम्हाला कल्पना नाहीये, तुमचं माझ्या मनात एक वेगळंच स्थान आहे. बरं चल, नंतर बोलू. मी ठेवतो फोन. कधी? सांगतो मी. मी फोन केला तर चालेल का? नाही नको, फोन नको, प्रत्यक्षातच बोलू. बरं वाटलं मला. बाय. आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन, असंच खूप मोठं झालेलं पाहिजे मला तुम्हाला. ठेव. फोन करत जा मधून मधून. बाय नंदिनी. आणि बर नंदिनी, ठेवतो मी आता. हा बर, पण बोलूया हा आपण. हा बाय. फोन केला होता तुम्ही मला? हो, मला जरा बोलायचं होतं. फोन कशाला? भेटून बोललो असतो ना आपण. नंदे, आत्या काही बोलू नकोस, त्यांचा आवाज घुमतोय माझ्या कानात, तो साठवून ठेवू देत मला. बाकी सगळं ठीक आहे, माणसं खरंच चांगली आहे. हो, पण जरा देवाधर्माचं थोडं जास्त वाटतंय. नाही हो आहे, पण त्याला आता आपण काय करणार? आई, अहो उर्मीने साडी नेसली होती का हो नंतर परत? हो का? बहुतेक तिकडे साडी नेसायला लावतात असं दिसतंय. आई, मला तर उर्मीची काळजीच वाटायला लागली. कसं होणार हो तिचं? तिनं स्वतःच्या चॉईसनं लग्न केलंय हे सीमा. हो आई, अहो पण तिला कुठे माहित होतं हे सगळं? आई रोज साडी, साधे सणावाराला मी कधी साडी नेसली ना, तर मला असं होतं की मी कधी एकदा ड्रेस घालतीये, आणि आपली उर्मी रोज साडी नेसते तिथे. कसं होत असेल हो तिचं त्या घरामध्ये? आई, साधा चहा सुद्धा कधी आपण करायला नाही लावला तिला. त्या घरात ती एवढ्या माणसांचा स्वयंपाक करते हो आपली उर्मी. सीमा, लग्नानंतर सगळ्या मुलींना तडजोड करावीच लागते असं तूच सांगितलंस ना तिला? हो आई, पण मला खूप काळजी वाटते आपल्या उर्मीची. अहो, ते एवढ्याशा गावात तिचं कसं होणार मास्टर्स? कुठे मिळणार तिला नोकरी तिकडे?
विद्याला तर स्त्रियांनी स्वावलंबी असावं असं वाटतं. अहो त्या गावात तिला नोकरी मिळेल का हो? अगं मिळेल, होईल काहीतरी. आणि असं पण पुनर्वसू आणि उर्मी काय संबंध आयुष्यभर तिथंच राहणार आहेत का त्या गावात? तू नको काळजी करूस, विद्याधरकडे लक्ष दे. बरा आहे ना ग तू आता? हो बरा आहे तो आता. आणि तू हे काही बोलली नाहीयेस ना त्याला? नाही सांगितलं मी काही, पण आई मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की आता त्या घरामध्ये जसं असेल तसं उर्मीला ऍडजस्ट व्हावं लागेल. पण तो त्याच्या मतांवर खूप ठाम आहे. मला नाही वाटत तो की माझ्या शब्दाने काही बदल तो. ह्याच विचारांचा आहे तो पहिल्यापासून. खूप टेन्शन आलंय हो आई मला. अगं कशाला टेन्शन करून घेतेस? एका दिवसाच्या अनुभवावर ना असं कोणाला जज करणं बरोबर नाहीये. हो आणि आता तुम्ही आहात ना तिथे, आपल्याला कळेल ना सगळं हळूहळू नीट. हो बर, सीमा ठेवू का ग आता फोन? ठेवा आई, उद्या पुन्हा करेन ना मी फोन. हो आजींकडे लग्नाचा विषय काढायला हवा आता. हो मी पण तेच म्हणणार होते. नाही मी विचार केला, आल्या आल्या लगेच नको, जरा विश्रांती घेऊ दे त्यांना, मग बोलू सावकाश. बरोबरच आहे, वयस्कर आहेत तशा त्या. त्यांना आपला मठ भक्त निवास वगैरे दाखवलं की नाही? नाही मी पण तोच विचार केला, म्हटलं जरा आराम करू देत मग बघूया. सुनबाईंच्या वडिलांशी शेवटी संपर्क झालाच नाही. आता आजींशी तर बोलूया आधी, बघू त्या काय म्हणतायत, त्यानुसार मग उर्मीच्या वडिलांशी पण बोलता येईल. तसंही चालेल. यांच्या बरोबर उर्मीला माहेरी पाठवलं पाहिजे हो. पुनर्वसू रात्री अपरात्री येतो आमच्या खोलीत, म्हणजे त्यात त्याचा दोष नाही म्हणता येणार. आता बायकोचा म्हटल्यावर येणारच तो, म्हणूनच उर्मीची लवकरात लवकर माहेरी पाठवणी केलेली बरी. आणि सुवासिनीची आभूषण त्यांनी आत्ताच घालणं खरं तर बरोबर नाही, नंतर विधिवत संस्कारांनी ती घातली पाहिजेत ना. मंगळसूत्र पण काढायचं म्हणता? विधिवत योग्य मुहूर्तावर ते सगळं घालणं योग्य नाही का? बाई पोरीला वाईट वाटेल हो, पण भावनेपेक्षा धर्म आणि शास्त्र मोठं असतं हे लक्षात ठेवा तुम्ही. बोलते मी तिच्याशी. मी बोलतो आजींशी. आणि सुनबाईंची लवकरात लवकर माहेरी पाठवणी केली पाहिजे. आहो छत्री. बरे मी तुला ती रेकॉर्डिंगची फाईल पाठवली आहे, ती जरा मोठी आहे त्यामुळे लोड व्हायला वेळ लागतो. आणि मीनवेळ तुला वेळ मिळाला तर त्या नंदिनीचा फोटो काढून ठेव आणि तो मला पाठव, म्हणजे मी येता येता त्या पीसी वाल्याला दाखवेन. चालेल. आजीचं टेन्शन घेऊ नकोस, आपण बोलू आजींशी. आणि यामध्ये तू एकटी नाहीयेस, आपण एकत्र आहोत. माहिती आहे तुम्हाला वासू. आणि काहीही झालं तरी आपण एकत्र असू हे समाधान. पण आता सगळं छानच होणार आहे. माझं मन मला सांगतंय. फारच पॉझिटिव्ह आहे तुझं मन यार, मला दे की तुझ्याच कडे येते. ओ हो, मग तुझं मन माझ्याकडून तुला तार करतय का? बिन तारी संदेश. चल कुठे पळून जाऊयात पुण्याला. झालं का तुझं परत सुरू? जा आता रुमी, उशीर होतोय. आधी उर्मीचा फोन आला दोनदा आणि मग वासूचा. पण मी उर्मीचा फोन नाही घेतला. मग तू जरा कमीच उड नंदी. म्हणजे? म्हणजे मला यात काहीतरी काळोबेरो वाटतंय. अगं म्हणजे काय? म्हणजे आधी तिने फोन केला आणि मग त्याने, हे त्यांनी ठरवून केलं असणार. मला नाही असं वाटत, कारण तुझं अंधळं प्रेम. अगं तू काय बोलतीये सत्या? नंदे हे बघ, प्रेम करावं अगदी कुणावरही करावं, पण डोळसपणे करावं. या फोन मध्ये काय काळोबेर असेल ते मला नाही माहिती,
म्हणजे ते दोघ जण बरोबर असतील असं वाटतंय का तुला? शक्य आहे. मला कशात तरी अडकवण्यासाठी? तेही शक्य आहे. ते मागे चित्रीकरण केलं होतं तसं? ते मला नाही सांगता येणार बाई. पण मी असं काहीच बोलले नाहीये. ते एक नशीब. अत्या तुला खरंच असं वाटतं ते असे वागतील माझ्याशी? ती नक्कीच वागू शकते. पण ते आत्ता तो तिच्या तालावर नाचतोय त्यामुळे त्याची काहीच खात्री देता येणार नाही. फक्त एकच सांगते नंदे, सावध राहा. नंदे अग काय बाई कमाल आहे वंशनची. काय झालं, काय केलं आदितीने? आता आपल्या घरात पाहुणे आलेले आहेत तर माईंनी सांगितलं मला की वंशनना जाऊन सांग की त्यांची खोली रिकामी कर. माईंचं नाही तुझं डोकं असणार आहे. बर, माझं डोकं तर माझं डोकं. पण मला सांग काय चुकलं हो माझं? दादाच सांगतात ना अतिथी देवो भव. मग पाहुण्यांचा आदर तिथे नको का हो व्हायला? अग पण त्या राहत आहेत ना अदितीच्या खोलीत. पण पाहुण्यांबद्दल अगत्य वाटतंय किमान असं तरी दाखवायचं. अहो दिली होती ना आता आजींना खोली, मग त्यांनी स्वतःहून का जायचं परत त्या खोलीत? शोभत का हे वागणं? आणि आजींना काय वाटेल? काही म्हणाल्या का त्या? त्या काही म्हणेपर्यंत वाट बघायची का आपण? नाही, मुळात त्यांना खोली सोडा हे सांगितलेलंच आवडलेलं नाहीये. मला म्हणतात कशा, माझी खोली येते, त्या नंदिनीला सांग खोली सोडायला. आता हे जर का मी म्हणाले असते ना तर माझी चांगली चंपी झाली असती ह्या घरात. त्यांना मी म्हणाले अहो नंदिनी पाहुणी आहे ह्या घरात, तिला कसं सांगणार खोली खाली करा? तर मला म्हणतात मला कसं सांगितलंस? आता हे असं सगळं म्हटल्यानंतर मी काय बोलणार पुढे मला सांगा? आणि मी अजून काही बोलले असते तर तुम्ही मला म्हणाला असतात की तू जास्त बोलतेस. राईचा पर्वत नको करूस कुमुद. तुम्हाला ना असंच वाटतं? जगात कोणीही काहीही बोललं ना तरी दोष बायकोलाच. तुला ना वाढवायची सवय आहेच. मला माहीतच होतं तुम्ही असं बोलणार कारण तुम्हाला तुमच्या बहिणीचे गुण दिसत नाहीत ना. कुमुद आता पुरे कर. पुरे कर काय पुरे कर हो? एरवी उर्मीच्या पुढे पुढे करत असतात त्या. आणि उर्मीचीच आजी आहे ना, त्यांच्यासाठीच खोली रिकामी करायची होती. पण माझं कशाला ऐकतात त्या? मी कोण आहे? नाही, ह्या घरात मला मोठी सून किंवा थोरली जाऊ असा कुठलाच मान मिळत नाही. पण मी माझ्या कर्तव्याला चुकणार नाहीये. कितीही झालं तरी मला सरभराई करायचीच असते आल्या गेल्याची. माईंनीच सांगितलंय ना. पण कुणी मला सहकार्य म्हणून करू नका. 4 दिवस झोपल्या ओसरी तर काय फरक पडणार आहे मला सांगा? पण त्यांनी सुद्धा माझं पाणी झोकलंय ना, त्या कशाला माझं ऐकतील? हेच जर का उर्मीने किंवा माईंनी सांगितलं असतं ना तर लगेच ऐकल्या असत्या. हा मग सांगू द्यायचं होतंस ना माईला. तुला काय करायचंय, तू कशाला मध्ये पडतेस? काय करायचंय म्हणजे काय हो? मी थोरली सून आहे ना ह्या घरची. नाही, बाकी कुणाला माझी किंमत नाहीच आहे. पण तुम्ही सुद्धा हेच म्हणा, तुला काय करायचंय, तुला काय करायचंय? तुम्ही काय मोलाने लावलेली मोलकरण आहे का हो? मी कुठला विषय कुठे नेतेस तू? विषय तोच आहे. ह्या घरात ना मला किंमत आहे ना माझ्या बोलण्याला. कुत्र्याचं शेपूट वाकडते वाकडच. बाबा तू मला सांगितलं का नाहीस? अगं काही नाही ग, मी विचार केला तुला कशाला उगाच काळजीत टाकायचं. अरे याला काही अर्थ आहे का? हे बघ ना, तू माझ्या वेदना घेऊ शकणार होतीस ना त्या दूर करू शकणार होतीस. उगाच तुला काळजी वाटत राहिली असती की अरे बापरे बाबाला काय झालंय, कुठे त्याला दुखतंय का, काय झालं असेल त्याला. एक तर तू राहतेस तिकडे 150-200 किलोमीटर लांब, काय करणार होतीस ग तू? हा अरे पण म्हणून लपवायचं का? नाही ग, मला ना तुला त्रास द्यायचा नव्हता बस. मला नाही पटत हे बाबा. अगं माझा हेतू लक्षात घे तू, तो चांगलाच आहे ना. गोष्टी चांगल्या हेतूने लपवल्या म्हणून तू लपवणाऱ्याला माफ करणारेस का? बोल ना बाबा. नाही, हा तुझा प्रश्न म्हणजे माझ्याकरता कुठला सापळा आहे का ग? नाही, तू तुझ्या म्हणण्याशी प्रामाणिक राहून मला सांग, चांगल्या हेतूने गोष्टी लपवणं चांगलं आहे का? हे बघ, मी बाप आहे तुझा म्हणून अशी लपवा छपवी करायची सवलत आहे का तुला? हो. मग मी असं काही केलेलं चालणार आहे का तुला? नाही हा अजिबात चालणार नाही. का? हे बघ उर्मी, अगं हाता एवढी होतीस ना तेव्हापासून मी ठरवत आलोय तुझ्याकरता काय चांगलं आहे आणि काय वाईट. हो बाबा, पण मी आता मोठी झाले की नाही? अगं म्हणजे तुझे हात काय आभाळाला टेकलेले नाहीयेत. कितीही झालं ना तरी आपल्या दोघांच्या वयातलं अंतर हे कायम राहणारच आहे.
आणि माझ्या मनातली बापाची माया ही काही आटणार नाहीये. नाही नाही, आणि तुला मात्र माझ्यापासून काहीही लपवायची मुभा नाही. तुला जे काही आहे ते सगळं खरं खरं सांगायला लागेल, हेच आपलं अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे तुला हवं तसं आहे का सगळं? पण मला कळत नाहीये या गोष्टीला तू एवढं पाळलाळ का लावतीयस? तुला काही लपवायचं नाहीये ना माझ्यापासून? असं काहीच नाहीये बाबा. अगं मग कशाला एवढा वाद घालतीयस? वाद तू घालतोयस. बरं बाई, मी आता असं करतो, हात आणि हा माझा मोडलेला पाय आहे ना तो जोडून तुझी माफी मागतो. सॉरी, बस झालं झालं तुझं समाधान. हा नाही नाही, पण तू आता मला सांग, तू काही लपवत नाहीयेस ना माझ्यापासून? तू असं का विचारतोयस मला? काय आहे ना, कारण नसताना तू उगाच वाद घालत नाहीस, त्यामुळे या लपवण्यावरनं मला असं वाटतंय की तुला काहीतरी सिद्ध करायचंय. नाही असं काहीच नाही. बरं ऐक, तू आता आराम कर, आपण बोलूया नंतर. बर 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 बर, मला सांग तुझं ते पुढचं शिक्षण, नोकरी वगैरे याच्याबद्दल काय ठरलंय? का आता देवदेव पूजा अर्चा करण्यातच रमलीयेस बाबा? नाही नाही अगं, जस्ट जोकिंग. बर ऐक, मी बोलते तुझ्याशी नंतर. ओके ओके, चल बाय बाय बाय. उर्मी माझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना?